ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्र राज्यामध्ये अक्षरशः कष्टकरी कांदा उत्पादक शेतकरी आयुष्यात लुटलेला आहे। त्याचा केलेला शेतातला कांद्याचा खर्च सुद्धा निघत नाही। अशा परिस्थितीत एक बार्शी तालुक्यातला आमचा शेतकरी कांदा घेऊन सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आला होता। अक्षरशः त्यांनी कांदा विकल्यानंतर त्या भिकारचोट व्यापाऱ्याने खलिफा नाव आहे त्या भिकारचोट व्यापाऱ्याचं त्यांना अक्षरशः माझ्या शेतकऱ्याची चेष्टा केली आणि 2 रुपयाचा चेक दिला त्याला 15 दिवसाची मुदत टाकून। तर हा शेतकऱ्याचा चेष्टेचा प्रकार आहे। जो व्यापारी या शेतकऱ्याच्या जीवावर त्या अक्षरशः 5 रुपयाची कोथिंबीर त्याच्यासमोरच 15 रुपयाला विकतो आणि 1 लाख रुपये कोट्यवधी रुपयाची माया गोळा करतो, घाम घालतो काळ्या मातीत माझा शेतकरी आणि फुकट चिंबू बाबरावगिरी करणारा हा खलिफा व्यापारी। काही व्यापारी चांगलं काम करतात, त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव आहे, परंतु असे खलिफासारखे मस्ते आलेले व्यापारी यांनी 2 रुपयाचा चेक देऊन त्या शेतकऱ्याची चेष्टा केली, त्यामुळे तमाम या महाराष्ट्रात त्या शेतकऱ्याचा अपमान केलेला आहे। त्यामुळे या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्तव्याध्यक्ष सभापती विजयकुमार देशमुख साहेबांना मी विनंती करतोय की तुम्ही तातडीने येत्या 2 ते 3 दिवसात त्या भिकारचोट व्यापाऱ्याचा गाळा रद्द करावा, त्याचा परवाना रद्द करावा आणि त्याने शेतकऱ्याचा अवमान केल्याबद्दल त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा। या बाबतीत जनहित शेतकरी संघटनेनं आवाहन केलेलं आहे। आम्ही 2 ते 3 दिवस वाट बघतोय, अन्यथा विजयकुमार देशमुख मालकाच्या सभापतीच्या कार्यालयात घुसून पुढच्या खुडच्या मोडून त्यांना जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प असणार नाही। आणि या बाबतीत कांद्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री सत्तारभाई या तिघांनी जातीने यात लक्ष घालून येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये प्रति क्विंटल कांद्याला 500 रुपये अनुदान म्हणजे टनाला 5000 अनुदान शासनानं तातडीनं द्यावं, ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावं, अन्यथा येत्या 4 ते 5 दिवस वाट बघून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटलांना या सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवल्यानंतर त्यांच्या गाडीला कांद्यानं आम्ही आंघोळ घालू, वेळ आली तर त्यांच्या अंगावर सुद्धा कांदे फेकून मारू याची जबाबदारीनं पालकमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब व कृषी मंत्र्यांनी याची जबाबदारीने नोंद घ्यावी, अन्यथा आमच्या शेतकऱ्याचा अंत पाहू नका। वेळ आली तर तुम्हाला अशा पद्धतीने त्या भाषेत तुम्हाला जाब विचारला जाईल।